त्यानंतर त्या 22 षटकामध्ये गावदी वरफ संघाने ही 5 षटके पूर्ण केली होती. विष्णू पाटील आणि प्रशांत नॉन स्ट्रायकर आहे. सलामीची जोडी ही खेळपट्टीवर. पंच हेमंत ठाकूर आणि स्क्वेअर लेगचे पंच सुनील म्हात्रे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी यानंतर जो सामना होणार आहे तो खोणी विरुद्ध भोपर. दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. खोणी आणि भोपर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं त्याचबरोबर आपल्या पाठीराख्यांचे हार्दिक स्वागत. पहिलं षटक घेऊन येतोय रितेश भोईर. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक एसटी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक जवळपास लॉंग ऑफ लाईफ वाईडिश मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाईडिश मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या मध्ये. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत असं एक क्षेत्ररक्षण आहे. पंच इशारा करते सामना सुरू झाल्याचा. रितेश पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि विष्णू फलंदाजी करण्यासाठी सज्ज. फुलटा चेंडू आणि ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. वाईडिश मिड विकेट तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. याला तर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाहीये. मिडॉनला होतोय. खराब क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव मिळते आणि एका धावेत धावसंख्या होते 5. चेतन म्हात्रे आपण संपर्क साधायचंय. पाच धाव होत आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर एक चौकार मारला होता त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते आणि क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. एक मोठा फटका खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेट करून सहकार्याला संधी. यावर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केला जात आहे आणि याचबरोबर पायचीच्या रूपाने प्रशांत याची खेळी संपुष्टात. स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र स्वीपचा फटका गळटा आणि पायावर आदळला तर पायचीत होण्याची शक्यता जास्त असते. चेंडू पायावर आदळतोय. अपील केलं ते रितेशाने कर्णधार त्याचबरोबर एसटी रक्षकाकडून आणि पंच हेमंत ठाकूर यांचं बोट वर जात आहे. प्रशांत तंडेलची विकेट खूप महत्वाची होती सर. कारण एक महत्वाचा विश्वसनीय फलंदाज होता आणि तो प्रशांत बाद झाल्यानंतर आता कुठेतरी मध्ये संकटामध्ये सापडेल. मग हा डाव आता सावरावा लागेल. प्रवीण तांडेल जे प्रशांत तांडेल यांचे छोटे बंधुराज आहेत आणि त्यानंतर जे सलामीला आले विष्णू पाटील या दोन्ही फलंदाजामध्ये तेवढं सामर्थ्य दडलंय जेवढं प्रशांत मध्ये होतं. मग या दोन फलंदाजांना आता चांगली कामगिरी करावी लागेल बेतवडे टीमसाठी. अगदी बरोबर. ओंकार कारण बिग ब्लू आहे म्हणजे मोठा धक्का असणार आहे तर बेतवडे संघाला. कारण प्रशांत बाद झाल्यानंतर आता मात्र विष्णू पाटील आणि जबाबदारी असणार आहेत कारण एक ब्रदर बाद झाल्यानंतर प्रवीण येतोय. रितेश हा चेडू मात्र उद्याच्या बाहेरचा इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. चेडू हवेत आणि अतिशय चांगला झेल घेतला जात आहे. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दुसरा धक्का. एक चांगला फटका म्हणता येणार नाही. उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला शफल क्रॉस करून खेळण्याचा जो प्रयत्न केला होता इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू एसटी रक्षकाच्या मागे जातोय आणि शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक
अतिशय चांगला झेल घेतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय. हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत एक मात्र हॅट्रिक पूर्ण झालेली आहे, विकेट हॅट्रिक. गंगा माता गोंदवली संघाचा दीपक याने एक मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. 184 विकेट हा बाद झालेला आहे या स्पर्धेमधला. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळते रितेशची. याला मात्र लाफ केलेला आहे चेंडू हवेत आहे आणि दुसरी हॅट्रिक पूर्ण होते. दुसरी हॅट्रिक, विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण करतोय. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण जर विचार केला तर आपण बघितलं होतं की चामुंडा वास याने जे पहिल्या षटकामध्ये लागोपाठ 3 फलंदाज बाद केले होते आणि 5व्या चेंडूवर 4था फलंदाज सुद्धा बाद केला होता. आंतरराष्ट्रीय खेळातील ही पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक, पहिली हॅट्रिक होती. आणि आज रितेश ही कामगिरी करतोय, अगदी पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण करतोय. आणि जेव्हा असं होतं ओंकार, तेव्हा समोरच्या संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव येतो आणि मनोधैर्य वाढणार आहे हे सागाव संघाचं. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा हॅट्रिक केली जाते तेव्हा एक जबरदस्त उत्साह निर्माण होतो आणि समोरच्या संघावर मानसिक दबाव निर्माण होतो. एक अडचणीत सापडलेला आहे संघ. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना बेतवडे संघ. आज ढगाळ वातावरण आहे, काळे ढग आकाशात दिसत आहेत आणि मात्र काळे ढग सुद्धा बेतवडे संघावर सुद्धा दिसत आहेत. ज्याप्रमाणे रितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, याला फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह, सरळ चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग होत आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा फार महत्वाचं असतं. फक्त हलक्या हाताने खेळलं होतं आणि चेंडू सराव क्षेत्ररक्षण झालं होतं, लॉंग ऑनला गेला होता आणि त्यावर 3 धावा पूर्ण होत आहेत. आणि 3 धावाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बेतवडे संघाची धावसंख्या झालेली आहे 3-8. सुभाष धुमाल, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम आमचे सहकारी समालोचक. मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय, आज पहिला सामना सुरू झालेला आहे. चेरादेव सागाव विरुद्ध गावदेव बेतवडे. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाला प्रारंभ केला होता आणि पहिल्या षटकामध्ये योगेश पाटील संघाचा कर्णधार त्यांचा चेंडू संपवला होता रितेशच्या हातात आणि हा निर्णय त्यांनी सार्थ ठरवला होता. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या स्पर्धेमध्ये, दुसरी विकेट हॅट्रिक. आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. समीर खेळतोय 3 धावांवर आणि कैलाश याचं आपलं खातं उघडायचंय. 3 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज आज मोठा धक्का बसला होता, प्रशांत शून्यावर बाद झाला होता. लेग बिफोर पायचित, त्यानंतर प्रवीण आणि त्यानंतर विष्णू असे 3 फलंदाज, नामांकित फलंदाज बाद झालेत. मिडल ऑर्डर्स मधल्या फळीतील एक मोठी खेळपट्टीवर आहे कैलाश आणि समीर. मिलिन येतोय दुसरं षटक घेऊन. पहिल्या चेंडूने इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, फाईन लेग कडे खेळायचं होतं. चेंडू मात्र स्क्वेअर लेग कडे जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, हे फार महत्वाचं असतं. तसं ही एकेरी दुहेरी धाव ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. लोकल आणि बेस्ट ही मुंबईची लाईफ लाईन आहे आणि एकेरी दुहेरी धाव ही क्रिकेटची लाईफ लाईन फार महत्वाचं असतं. एक चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा हे क्रिकेटचं एक सूत्र आहे, चांगल्या फलंदाजीचं सूत्र आहे. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. मिलिन याला मात्र ट्राय केलेला आहे, चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय समीर.
दोन धावांची धावसंख्या होते 12, तीन बाद 12, दुसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि चार षटकांचा हा निर्धारित सामना। नाणेफेक हरल्यानंतर गावदेव बेतवडे ब संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे, सुरुवात चांगली झालेली नाही, मात्र एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल, कोणीतरी बाजू लावून ठेवणं गरजेचं आहे आणि एक चांगली पार्टनरशिप भागीदारी होणं गरजेचं आहे। याला पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव मिळणार आहे, एका धावाने धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13। 13 क्रिकेट मधला अशुभ आकडा संबोधला होता, कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा मित्रांनो आपण बघितले कित्येक दिग्गज फलंदाज 13 या धावसंख्येवर बाद होताना आपण बघितलेलं आहे। मिलिंद आता फ्लिक केलेला आहे जनूला मिड विकेटला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, एकच धाव मिळणार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, फक्त एकच धाव मिळते आणि एका धावाने धावसंख्या होते 14, तीन बाद 14। गावदेव बेतवडे विरुद्ध चेरादेव सागाव दोन संघामधील सामना, नाणेफेक हरल्यानंतर बेतवडे संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे। मिलिंद यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे, टायमिंग बरोबर झालेली नाहीये, चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचं पददारित्य, फुटवर्क, चेंडूवरली नजर, टायमिंग, प्लेसमेंट, ताकद या पाच गोष्टीचा मिलाप होणं गरजेचं आहे। मिलिंद याला आता बॅकफुटला आलेला आहे, फटका खेळायला मात्र प्लेसमेंट चांगला नाही, कारण डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉइंटला एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये। दोन षटकांचा खेळ पूर्ण होते, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15। महेशदादा भोईर समाज सेवक सामाजिक कार्यकर्ते आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण आपल्याकडनं खास करून संपूर्णपणे ब्रेकफास्ट नाश्त्याची व्यवस्था पाण्याची केलेली आहे, आपल्या विद्यमाने आपण स्पॉन्सर केलेलं आहे आपलं, त्याबद्दल मी या स्पर्धेचे वन मॅन शो श्यामशेठ घरत त्याचबरोबर सुजाता पिंपळास शेवटने आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय। शिवसाई जी पालखी आहे त्या पालखीचे ते सर्वे सर्व आहेत महेशदादा भोईर, आणि दरवर्षी प्रस्थान केलं जाते या पिंपळास गावातून शिर्डीपर्यंत, इथे एक साई भक्त त्या पालखीमध्ये सहभागी होत असतात। तिसरा षटक घेऊन येतोय रोहित, यावेळेला मात्र पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला, उसळला, पुढ करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा वेगही जास्त होता आणि सरळ निघून गेलेल्या यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते। धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे 15, तीन बाद 15। रोहित याला मात्र फटका खेळला, चेंडू जातो मिडऑन वरन डीप, मिडऑनला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, हे बघितल्यानंतर फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। पहिले तीन दिवस जर बघितले तर हाय स्कोरिंग सामने बघायला मिळते, आज वातावरण थोडस ढगाळ आहे त्यामुळे कदाचित कदाचित थोडेसे लो स्कोरिंग सामने बघायला मिळू शकतात। रोहित याला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील केला जातोय, लाऊड अपील, जोरदार अपील केला जातोय, मात्र अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास मात्र कमी, मात्र चेंडू अतिशय चांगला होता, फ्लाईट देतोय पाहतोय आपण रोहित जी गोलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडूमध्ये फ्लाईट देताना पाहतोय, थोडासा बाउन्स होतोय चेंडू, उसळतोय। याला मात्र फोर्स केलेला आहे आणि डीप मिडॉनला एक चांगला झेल, चौथा फलंदाज बाद होते, आपण बघितलं चेंडू थोडासा शॉर्ट होता आणि फोर्सचा फटका खेळलेला होता, मात्र फोर्सचा फटका खेळण्यासाठी ताकदीचा जास्त वापर करणं गरजेचं असतं,
मित्रांनो आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलं होतं सचिन तेंडुलकर हा फटका दिलेल्या खेळाचा आणि याच्यामुळे नेहमीच बऱ्याचशा वेळेला आपण पाहतोय की लॉन्ग ऑफ किंवा स्ट्रेट लॉन्ग ऑनला जात असतो किंवा वाईड ऑफ लॉन्ग ऑनला जात असतो ताकदवर फटका खेळण्याचं ताकद झोपलेली नव्हती त्यामुळे डीप मिड ऑनला एक चांगला झेल आणि खेळी जी संपुष्टात आलेली आहे ती कैलाशाची चेष्ट थांबे येतोय खेळण्यासाठी यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे पूर्णपणे बीट केलेला आहे पूर्णपणे चकित केला सुद्धा म्हणता येईल बॅटला स्पर्श झालेला नाहीये रोहितच्या गोलंदाजीचे एक वैशिष्ट्य बघायला मिळालं की फ्लाइट देतो टर्न करतोय दोन्ही गोष्टी बघायला मिळतायत रोहित याला मात्र गोलंदाजी वेळेला फटका अडवतोय आणि कुठल्या प्रकारे धाव नाही अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते उत्कृष्ट षटक समाप्त होतोय फक्त एक धाव देऊन एक फलंदाज बाद केलेला आहे पण या स्पर्धेमधलं जे सर्वोत्कृष्ट षटक आहे ते चेरोबा कोण बी संघाचा आलोक मुकादाम विकेट मॅडम एक फलंदाज बाद करून कुठल्या प्रकारे धाव दिलेली नव्हती आणि हा संघ सुद्धा सुपर एट मध्ये पोहोचलेला आहे चेरोबा कोण ए चेरोबा कोण बी चेरोबा कोण ए हा संघ सुद्धा सुपर एट मध्ये पोहोचलेला आहे कोणगावचे दोन्ही संघ सुपर एट मध्ये पोहोचलेले आहेत तीन षटकांचा खेळ पूर्ण होते आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 16 चार फलंदाज बाद झाले पहिला फलंदाज बाद झाला होता प्रशांत तांडेल दुसरा फलंदाज बाद झाला होता विष्णू पाटील तिसरा फलंदाज प्रवीण तांडेल चौथा फलंदाज कैलाश खेळतोय तो समीर त्यानंतर जयेश तांडेल तीन ब्रदर्स या संघामधून खेळताना दिसतात बेतवाडे संघामधून पण आज खास करून प्रशांत ज्याच्याकडनं अपेक्षा होती त्या अपेक्षेने पूर्ण केलेल्या नाहीत प्रशांत बाद झाल्यानंतर एक जबरदस्त मानसिक दबावाखाली खेळताना दिसतोय बेतवडे संघ अमर येतोय लेफ्ट आर्म ऑफ द विकेट चांगला चेंडू हाताळतोय वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं सुरुवात चांगली झाली होती त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाचं एक मनोधैर्य वाढलेलं आहे एक आत्मविश्वास वाढलेला आहे आणि प्रशांत तांडेल बाद झाल्यानंतर जो मानसिक दबाव वाढलेला आहे त्याबद्दल अजूनही बाहेर पडलेला नाहीये बेतवडे संघ याला मात्र पूल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे मात्र पोचू शकलेला नाही लॉंगचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण करतोय समीर समीर मात्र एक अधिक किल्ला लढवतोय धावसंख्या वाढते धावसंख्या होते 18 खोणी त्याचबरोबर भोपर दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचंय खोणी आणि भोपर खोणी आणि भोपर दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय खोणी आणि भोपर खोणी संघ कर्णधार त्याचबरोबर भोपर संघ कर्णधार दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय अमर याला पूल केलेला आहे चेंडूला चेंडू काही ऍक्शन रिप्ले त्याच ठिकाणी चेंडू जातोय कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये कारण एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे एक मिड विकेटला आहे दोन्ही क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतायत तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतोय समीर एक मात्र फलंदाज एक किल्ला लढवतोय 15 धावांवर खेळतोय धावसंख्येची झालेली आहे 20 त्यामध्ये 15 धावांवर खेळतोय समीर याला पुन्हा खरं तर कव्हरच्या दिशेने खेळायचा होता चेंडू मात्र जातोय तो थोडस वाईड मिड ऑनला तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते खोणी सोनी संघ कर्णधार त्याचबरोबर भोपर दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय खोणी आणि भोपर त्वरित यायचंय कारण नाणेफेक होईल चार षटकानंतर हे षटक संपल्यानंतर नाणेफेक होईल टॉस होईल अमर यावेळेला होता पुन्हा चेंडू हवेत आहे झेल होते का बघायचं आहे आणि एक चांगला झेल
तब्बल पाचवा फलंदाज बाद होतोय. धाव संख्येवर जर आपण नजर टाकली, स्कोरबोर्ड जो आहे त्यावर जर आपण नजर टाकली तर 5-1-1-3-3 एखादा शहराचा पिनकोड क्रमांक भासतोय. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर नव्हती. षटक पूर्ण होते आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, कारण 21 धावा झाल्यात आणि 22 धावांचं एक माफक लक्ष्य बघायला मिळणार आहे. आज जो पहिला सामना लो स्कोरिंग सामना बघायला मिळणार आहे, काल पहिला सामना जो झाला होता 48 धावांचं लक्ष्य होतं पहिल्या सामन्यामध्ये, कालच्या आज 22 धावांचं लक्ष्य आहे. कारण सुजाता एंटरबाजी संघाने 48 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं काल पहिल्या सामन्यामध्ये, आज 22 धावांचं लक्ष्य. कोणी तसेच भोपर दोन्ही संघ कर्णधाराने यायचंय टॉस बॉक्स मध्ये, खोणी व भोपर त्वरित यायचंय. कोणी संघ कर्णधार आलेले आहेत, भोपर संघ कर्णधाराने यायचे. कोणी संघाचे संदेश आपलं हार्दिक स्वागत आहे, भोपर संघाचे राहुल आपले हार्दिक स्वागत आहे. मी संतोषजी मस्के ते देवानंदजी माळी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. आमचे देवानंदजी माळी तसेच संतोषजी मस्के मान्यवर टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. कॉईन जे वापरलं जाणार आहे या स्पर्धेसाठी, ही जी स्पर्धा आहे स्वर्गीय सुजाता चषक 2018 ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ठेवलेली आहे, ज्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठेवलेली आहे, तो स्वर्गीय सुजाता यांचा फोटो एक बाजूला आहे. आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा वन मॅन शो श्याम घरस साहेब यांचा फोटो एका बाजूला आहे. दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. हे कॉईन मी सुपूर्द करतोय आमच्या मान्यवरांच्या हातात. मात्र नाणेफेक जी जिंकलेली आहे ती खोणी संघाने. आमच्या दोन्ही मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. संदेश, नाणेफेक जिंकलेली आहे, 4 षटकांचा सामना आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? आताच वातावरण असं आहे की त्याच्यामुळे स्कोर होणार नाही, त्याच्यामुळे कमी स्कोर झाला तर आम्ही डिपेंड करू शकतो. एक्झॅक्टली, म्हणजे कमी जर धावा झाल्या त्या अनुसरण फलंदाजचा क्रम किंवा फलंदाज पाठवण्यात येतील आणि धावांचा पाठलाग करणं सोपं होणार आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलेलं आहे? अतिशय छान वातावरण आहे आजचं, एकदम थंड. आणि अपेक्षा होती की ऊन जास्त असेल, पण यावेळी थंड वातावरण आहे. ऑल दी बेस्ट संदेश, तुमच्या संघासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतोय. राहुल, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. मग आता मात्र फलंदाजी करताना पहिला सामना जर जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे? 45-50. आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजाकडनं खूप खूप अपेक्षा असणार आहे?
प्रवीण पाटील, अविनाश पाटील. कसं वाटतं भिवंडी मध्ये खेळताना? कारण मी पाहतोय की भिवंडी मध्ये इतक्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं, तितक्याच प्रमाणात मी म्हणा कल्याण डोंबिवली परिसरात सुद्धा क्रिकेट खेळलं जातं, पण भिवंडी मध्ये खेळणार कसं वाटतंय? प्रथमच आता आलोय, बघूया कसं वाटतंय ते. आयोजन तर खूप चांगलंय. ऑल द बेस्ट राहुल, तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो खोनी विरुद्ध भोपर आणि खोनी संघ कर्णधार संदेश याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भोपर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जाणार आहे, कारण जो सामना सुरू आहे त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी एक डोंबिवलीचा सुमधुर आवाज ओंकार शेट्टे सज्ज होणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू डॉक्टर गवी सर. मार्च मैदानामध्ये सुरू होतोय स्पर्धेचा चौथा दिवस आणि पहिला सामना. पहिला चेंडू यावी 22 धावेचं छोटस लक्ष मैदानावरती लावलंय प्रशांत तांडेलच्या बेतवडे संघानं. आलेल्या सर्व लाडक्या आमच्या डोंबिवलीकरांचा या भिवंडी नगरीमध्ये स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स स्मृती चषक 2018 या स्पर्धेमध्ये श्यामशेठ घरात आणि सुजाता स्पोर्ट्स पिंपळास यांच्या माध्यमांना सहर्ष स्वागत. शॉर्ट ऑफ लेन होता, अनसाइड ला हुक केलाय, चेंडू जातो डीप मध्ये बॅकवर स्क्वेअर लेगला फील्डर, त्या ठिकाणी जास्त वेग घेत आहेत. तोपर्यंत 2 धावेनं सूरजनं सुरुवात केली आहे सागव टीमच्या धावपलकाला. गोलंदाजी मध्ये खूप दर्जेदार पाहायला मिळाली. सुरुवातीचं जे षटक होतं रितेशचं, त्या पहिल्या षटकामध्ये रितेशनं पूर्णपणे डाव विस्कळीत केला बॅटिंग करणाऱ्या बेतवडे संघाचा आणि 3 गडी बाद केले होते. हा चेंडू प्रशांत तांडेलचा. प्रशांत तांडेलला अपयश आलं, अपयश आलं प्रवीणला, अपयश आलं विष्णूला, अपयश आलं समीर आणि गिरीशला. त्यामुळे कुठेतरी धावा खूप कमी आल्या. मग 22 धावेचं लक्ष मैदानामध्ये डिफेन्स करायचं असेल तर मग कामगिरी सुद्धा नक्कीच तेवढी मोठी करावी लागेल, खूप मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये प्रवीण तांडेल, प्रशांत तांडेल, कैलास तांडेल यांच्या गावदेवी बेतवडे संघाला. आज सागव संघाचा विचार केला तर सचिन म्हात्रे सारखं क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव संघामध्ये नाहीये, तरी सुद्धा खूप चांगली कामगिरी. मिलिंद म्हात्रे, त्यानंतर राम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळाली. स्पेशली रितेश, त्यानंतर मिलिंद, रोहित आणि अमरनं अतिशय चांगला परफॉर्मन्स पहिल्या सेशन मध्ये गोलंदाजी करताना दिला. अवघ्या 22 धावे वरती थांबवलं ते म्हणजे बलाढ्य बेतवडे संघाला. एक सिंगल त्या ठिकाणी नक्कीच येईल, टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. फलकावरतील 3 धावा, प्रशांत तांडेल तयार. हा चेंडू प्रशांतचा फ्रंट फुटला येऊन लॉक केलाय, मोठा फटका, चेंडू सी मार रेषा बाहेर. खूप लवकर परिचय दिला रोहितनं, षटकार. रितेशनं गोलंदाजी केली, धाबा खर्च केला फक्त 8 आणि त्यानंतर तब्बल 3 गडी सुद्धा बाद झाले. आणि या षटकामध्ये बिनगडी बाद तब्बल 10 फलकावरती लागल्या 9, म्हणजे सामना आता कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये येतोय सागव संघाच्या बाजूनं. कारण रोहितनं जो एक आक्रमक फटका एक षटकात दाखवला त्या एका षटकारानं पूर्णपणे बॅकफूटला आला तो म्हणजे बेतवडे संघ. कारण आधीच टार्गेट छोटं आलं होतं 22, पॉवर प्ले मध्ये 1-2 विकेट जर आल्या असत्या तर नक्कीच अशा वातावरणामध्ये छोटं लक्ष सुद्धा डिफेन्स करताना संघर्ष नक्कीच पाहायला मिळाला असता. कारण बेतवडे टीमची ताकद आहे त्यांची गोलंदाजी, सागव टीमकडे सुद्धा गोलंदाजी खूप चांगली होती. गोलंदाजांचा तोफखाना घेऊन आज मात्र मिलिंद म्हात्रे उतरले आणि कामगिरी सुद्धा तेवढीच भारदार पाहायला मिळाली सागव टीमकडनं. दुसरं षटक नक्कीच विष्णू येतात गोलंदाजीसाठी. नक्कीच बेतवडे म्हटलं की अनेक क्रिकेटची मोठी नावं तुम्ही पाहिली असतील, पद्माकर पाटील असतील, अजय पाटील असतील, प्रशांत तांडेल असेल, कैलास तांडेल असेल, नक्की जे क्रिकेट खेळले नाही आहेत ते खऱ्या अर्थानं क्रिकेट जगलेत. आणि बेतवडे क्रिकेट जगतातल्या ग्रामीण क्रिकेटचं मात्र एक खूप मोठं नाव आहे. या मॅच मध्ये तोच बेतवडे संघ कुठेतरी थोडासा बॅकफूटला मागे पाहायला मिळतोय, कारण कामगिरी थोडीशी खराब झाली पहिल्या सेशन मध्ये बॅटिंग करताना. विष्णू तयार होईल स्ट्रायकर मध्ये ऍज ओपनर. सलामीचा फलंदाज सूरज आहे, एक सूरज म्हणजे सूर्यदेव हा जो कमी प्रमाणात पाहायला मिळतोय, प्रकाश जास्त नाहीये. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय, आउट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. नक्कीच नेहमी स्विंग आक्रमण तुम्ही पाहिलंय गोलंदाज विष्णू कडनं आणि यावेळी सुद्धा विष्णू नक्की चेंडूला हातभर बाहेर वळवत होते. मग लाईन खराब होती तेच पाहिलं, व्हाईट बॉलचा इशारा
पंचांकडून येतोय. विष्णू पाटील तयार होतील उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळी मात्र बॉल खूप चांगला होता. यावेळी फलंदाजाला संघर्ष करण्यास नक्कीच भाग पडलं. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरनं चेंडू कधी बाहेर काढला जाईल डॉक्टर गवई सर तर कधी आतमध्ये आणला जाईल हीच ओळख आहे गोलंदाज विष्णू पाटीलची. यावेळी ऑन साइड ला पूल केलाय चेंडू जातो डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डर येतात अतिशय वेगानं क्षेत्ररक्षण नक्की चांगलं झालंय. मात्र तोपर्यंत वाऱ्याच्या वेगानं दोन धावा त्या ठिकाणी मात्र कम्प्लीट केल्यात. नक्कीच काल भिवंडीचं क्रिकेट तुम्ही पाहिलं. वीर तानाजी दापडे संघाच्या बाजूनं हर्षदनं खूप चांगली कामगिरी केली. अंजू सारख्या बल्लाळ टीमला परास्त केलं होतं. मात्र त्यानंतर जयेश पाटील जेपी नावाचं एक वादळ आलं आणि तीन सामने जिंकून पुढे सरकला जयेश पाटील चा ओवळी संघ. यावी रिवर्स प्रयत्न नक्की चांगला होता कारण पाहिलं फलंदाज सूरजनं की चेंडू बाहेर काढला जातोय. यावेळी आपण रिवर्स दाखवू शकतोय. मग चेंडू जातो निर्धाव. लाईन मिस केली बॅट्समन सूरजनं. यावेळी चेंडू तुम्ही पाहू शकाल आतमध्ये आणलाय. मागचे तीन चेंडू बाहेर काढले आणि हा चेंडू मध्ये आतमध्ये येतोय. म्हणजे किती विविधता आहे गोलंदाजाकडे आणि किती चांगलं फलंदाजांना रोखू शकतोय हे मात्र दाखवून दिलं विष्णूनं. मग टार्गेट खूप छोटं आलं जशा प्रकारे भोपाळच्या कॅप्टनने सांगितलं 45 ते 50 धावा फायटिंग टोटल असेल. ती टोटल मध्ये आली नाहीये बेतवडे संघाकडनं. पुन्हा एकदा रिवर्स अटेन करतायत अक्षरशः फलंदाजांना कुठेतरी खेळवतोय. नक्कीच फलंदाज बॅटिंग करत नाहीयेत तर एका बाजूने गोलंदाज त्यांना नाचवतोय हे चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं. तब्बल चेंडू हाताळले आतापर्यंत या षटकातील 5 आणि धावा खर्च केला. तब्बल 5 धावा आणि संघ पोहोचलाय बॅटिंग करत असताना सागाव 14 वरती आणि बनवायच्यात या मॅच मध्ये फक्त 22. हा चेंडू अतिशय सुरेख होता. यावी मात्र चेंडू नक्की स्विंग झाला नव्हता. सरळ चेंडू आतमध्ये येत होता. फुल्लर लेनचा बॉल होता. मग ते यावेळी बॅकफूट लावून त्या चेंडूला डिफेन्स केलं आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आफ्टर 2 ओव्हर फलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 15. एक षटकार नक्की जो रोहितच्या बॅट बनला त्या षटकारानं कुठेतरी पूर्णपणे संघर्ष जवळजवळ थांबवला. कारण ही मॅचच तशी होती डॉक्टर गवई सर. एक मोठा फटका आला असता तर पूर्णपणे बॅकफूटला येणार होता तो म्हणजे बेतवडे संघ आणि तेच झालं. तब्बल 22 धावेचा पल्ला पार करताना 2 षटकामध्ये 15 आणि आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि गरजेच्यात फक्त आणि फक्त 7 धावा. 12 चेंडू 7 धावा तिसरं षटक. हर्षद तांडेल येतात. नक्कीच बेतवडे नाव खूप मोठं होतं. म्हणजे डॉक्टर गवई सर काय म्हणाल त्यांचं बेतवडे सर या ठिकाणी बॅकफूटला आला बेतवडे संघ ते काय म्हणाल या संघाविषयी. एकंदर क्रिकेट एक अनिश्चितेचा खेळ आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळी मात्र सुरेख होता. लाऊडली अपील नक्कीच केलं जात आहे. हर्षद तांडेल आलेत. 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. जर या ठिकाणी फक्त 22 आलेत 30 ते 35 जर असत्या तर मग फाईट नक्कीच पाहायला मिळाली असती. चेंडू जाता निर्धाव आमच्या सोबत जॉईन झालेत. आमचे ऑफिशियल स्कोर अल्पेश गायकवाड आणि आमच्या सोबत जीटीसी टीमच्या माध्यमातून आज मध्ये तेजस भोईर ते सुद्धा जॉईन होत आहेत. गोलंदाज तयार होईल. डाव्या हाताने गोलंदाजी करतायत. जबरदस्त स्विंग तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रशांत तांडेलला तुम्ही अपब्रेक करताना पाहिलं. विष्णूला तुम्ही चेंडूला आतमध्ये बाहेर वळवताना पाहिलं आणि हा गोलंदाज हर्षद सुद्धा फिरकीच्या तालावरती कुठेतरी मॅच लांब नेण्याचा प्रयत्न करतायत. हरलो तरी चालेल मध्ये लढलो कसं याचा विचार करण्यास मध्ये भाग पाडतोय. या क्षणाला गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे. गोलंदाज तयार होईल. हर्षद. हा चेंडू हर्षदचा अनदर डॉट बॉल. काय कामगिरी केली जातीये बेतवडे टीम कडनं. एक सामना मला आठवतो स्वर्गीय शिक्षण महर्षी नारायणशील पाटील स्मृती चषक डायगर नायट्रेजन मध्ये एक मॅच झाली होती. तुर्बे म्हणजे भूषण पाटील नवी मुंबईतला एक दादा संघ होता त्या टीमला फाईट करत होता वाकण. त्यावेळी 12 चेंडू 10 धावा जमवताना ती मॅच मध्ये वाकण संघानं जिंकली होती भूषण पाटील स्ट्रायकरवरती असताना. आणि यावेळी रोहित आणि सूरज मग दर्शक क्षणाला चांगली कामगिरी करेल का अजूनही बेतवडे संघ. यावेळी फटका मध्ये नक्की चांगला फिल्डर आहेत. शॉर्ट एक्सा कव्हरला. लेझी क्रिकेट. वेगानं चेंडूवरती आले फेकी मध्ये ऑन बॉल. पार्लर थ्रो जो यायला हवा होता वेगानं फेकी जी यायला हवी होती जी फेकी एखादी विकेट कॅरी करून देऊ शकली असती. मग तसा थ्रो त्या ठिकाणी आला नाहीये. थ्रो थोडस ऑर्थोडॉक्स आला आणि एक सिंगल कम्प्लीट होईल
आणि एका धावेच्या मदतीनं फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील सोळा आणि जिंकण्यासाठी येणारे चेंडू आठ आणि अजूनही सहा धावेची गरज आहे. मग रोहित भोईर कधी सामना संपवू शकतील येणाऱ्या फलंदाजामध्ये राम त्यानंतर मिलिंद सारखे अजूनही चांगले फलंदाज आहेत. तर मग मॅच जिंकणं कुठेतरी सोपं असेल. म्हणजे क्रिकेट चेंज ऑफ द चान्स ग्लोरियस अनसर्टनिटी आणि चित्तानं भरलेला का खेळ आहे तेच नक्की या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. यावेळी फटका चांगला आहे चेंडू सी मारेच्या बाहेर आणि विजयाचा फटका आलाय रोहित भोईरच्या बॅट बंद आणि अकाउंट डाऊन होतोय विजयाच सागाव्या संघाच. डीजे किरण आणि हार्ड लक गावदेव बेतवडे. मात्र लो स्कोरिंग सामना असताना सुद्धा एक संघर्ष